नमस्कार, गुड मॉर्निंग, कसे आहात? मस्त ना? मजेतच असाल? मी पण मजेत. आणि आज सकाळी सकाळी ना, आज मला करायचं आहे बाहेरचे जे गट्टू वगैरे आहेत ना, ते धुवायचे होते आज. म्हणजे आज जरा वेगळं रुटीन आहे आपलं, बाकीचं रुटीन जरा वेगळं. रेसिपी आहेत काही, आणि काही एक छानशी गोष्ट पण मी केलेली आहे. मागे तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता ना शिवणकामाचा, तर तसाच एक आजचा आपल्या ब्लॉगमध्ये आहे. तर पहिले मला ना आता ते गट्टू स्वच्छ करून घेते, कारण ना आता निखिलची गाडी गेलेली आहे बाहेर, निखिल गेलेला आहे तर गावाला, तर त्याच्यामुळे मग तो आला की तो येईल 9 साडे 9 पर्यंत, तर तोपर्यंत ते गट्टू वगैरे धुवून घेते. कारण मग गाडी असली ना तर धुणं होत नाही. आणि एकदा कसं दुपारची वेळ झाली की पाण्याचा प्रश्न येऊन जातो, सकाळी कसं पाणी पण असतं आणि त्यामुळे कामात काम होऊन जातं. तर आता 2-3 दिवसाआड तसं करावं लागतं, नाहीतर मग काय होतं, खूप खराब होऊन जातात ते. इकडे पुढे उजेड आणि मागे बघा अंधार आहे, स्कूटर आहे ना तिकडे, कारण ना शेजारी काम चालू आहे. त्यांनी ना असं जाळी लावली तिकडनं की घाण उडू नये, दगड वगैरे काय जे ते काम करतील ना, रिनोवेटचं काम चालू आहे त्यांचं, तर त्याच्यामुळे त्यांनी ना तेवढी काळजी घेतली म्हणून तिकडे ना थोडंसं अंधार वाटतो. आणि आता कसं आहे ना, रस्त्याचं घर असल्यामुळे खूप धूळ पण येते, आणि स्वच्छ नाही केलं ना तर हीच धूळ पायाला लागून पुन्हा घरात जाते, आणि मग परत म्हणजे घर पण खराब होतं. मग ते असं जर पाणी टाकून एकदा धुवून घेतलं ना तर बरं पडतं. शक्यतो ना गाडी नसली ना तर मी धुवूनच घेत असते, पण गाडी उभी असते ना तर त्याच्यामुळे बऱ्याचदा नाही होत पोर्च धुवून, साईड साईडने धुते मग मी गाडी नसली तर. असली तर नेहमीचंच जरी असलं तरी ते काम आहे आपलं, ते करावंच लागणार आहे ना, तर ते करत राहायचं. आणि हे मी नेहमी व्यूअर्सना नवीन असतील समजा चॅनलवर तर त्यांना पण माहिती व्हायला पाहिजे, तर अशामुळे मी सारखं सांगत असते की जर कंटाळा करत राहिलो ना तर काम आपलं थपीला लागतं, आणि मग आता करू उद्या करू नंतर करू करत करत ना सगळ्या गोष्टी साचत जातात, आणि ऐन वेळेस ना मग खूप फजिती होते. मग त्याच्यामुळे काय करायचं, आपण इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे थोडं थोडं करून सगळे कामं करायची, म्हणजे ना राहतात आणि एकदम बर्डन पण नाही येत. तर आता इथे पोर्च पण माझा धुवून झालेला आहे आणि घरात आली धुणं लावून घेते म्हटलं ना. धुणं जर आता लावलं ना, वातावरण थोडंसं वेगळं असल्यामुळे ना कपडे वाळून व्हायला पाहिजे, आणि हे कपडे ना इस्त्रीला टाकायचे आहेत ना, तर त्याच्यामुळे मग धुवून ठेवले ना तर वाळलेले असले तर पटकन इस्त्रीवाला आला तर देता येतील म्हटलं. म्हणजे नाही निखिलचे कपडे आहेत, जावं लागतं त्याचं होपीचं काम निघालं तर, मग त्याच्यामुळे कपडे इस्त्री असले ना पटकन. म्हणजे कसं असतं घरात अशा काही गोष्टी जर करून ठेवल्या ना तर सकाळी जाणाऱ्या व्यक्तीला अजिबात त्रास नाही होत, आणि मग ना डिस्टर्ब होऊन जातं मनुष्य काही गोष्टी अशा नसल्या ना वेळेवर मिळाल्या नाही तर. त्यामुळे ही जर काळजी घेतली ना तर फार बरं पडतं. आणि मग त्यामुळे काय करते मी, आता पहिले मशीनला कपडे लावून घेते. आज मी अजून चहा पण नाही घेतलेला आहे, कारण ना कालचे भांडे पण होते ना, ते म्हटलं पहिले लावून घेऊ किचन ओट्यावरचे, आणि मग जरा फ्रेश पण वाटतं मग म्हटलं नंतर चहा ठेवूया. आणि सकाळी थोडंसं ना आज बाकीचे कामं केले ना म्हटलं तर बरं होईल, आणि आंघोळ वगैरे झाली आता माझी, तर आता चहा घेते पहिले, पटकन भांडे लावून घेते. नी मला ॲक्च्युली ना चहा घ्यायचा होता, पण ना निखिलने ना केरळहून ना कॉफी आणलेली आहे, त्याच्या मित्राच्या लग्नाला गेला होता तो, तर ती कॉफी मला करायची आज. मला कॉफी खूप आवडते तर त्याला माहिती होतं, मग तो तिथून कॉफी घेऊन आला. तिकडे कॉफी खूप छान मिळते ना, तर पहिले कॉफी ठेवते आता करायला. चाय तो एक बहाना है दोस्तों, आपसे बातों करने की तो एक फुर्सत मिल जाती है, घड़ी भर हम बैठ जाते हैं और आपसे कुछ रूबरू हो जाते हैं और मन की बात आपसे कर पाते हैं. सकाळी सकाळी मस्त अशी कॉफी आज केलेली आहे, चहाला थोडासा आराम दिलेला आहे, आणि इकडे जो भाजीपाला आहे तो आवरायचा राहिला आहे, काही आवरला मी, आणि पपया वगैरे दिल्या आहे माझ्या नंदेने तर त्या पण ठेवायच्या आहेत. आणि आज करायचं आहे इथे बडीशोप, म्हणजे बडीशोप भाजायची आहे, आणि मस्त असं ड्रायफ्रूटचं एखादी अशी छानशी रेसिपी करायची आहे जी मी खाऊ शकेल, म्हणजे ना डायबिटीजसाठी अशी करायची आहे. तर आज आपण स्वयंपाक वगैरेचं काहीच नाही, आणि त्याच्या आधी मी ना आता कॉफी पिते, आणि लगेच मस्त असं छान असं पुढे मी तुम्हाला शेअर करणार आहे. हे नाही, हे तर नंतर होणार आहे, पण त्याआधी तुम्ही बघा मी काय करणार आहे, ते काय शेअर करणार आहे तुमच्याशी. तर पहिले मी कॉफी घेऊन घेते. जेवणं वगैरे झाले आणि लगेच ना ब्लाऊज कापायला घेतलं, मला ना आज ब्लाऊज शिवायचं होतं, ते मी आपल्याबरोबर शेअर करते. हे कटिंग मी केलेलं आहे, आणि हे आहे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज, तर असं कापडावर आता अंथरून घेते अस्तरवर, आणि नंतर मग मेन फॅब्रिक आहे ना ते कट करणार आहे. मी सकाळी तुमच्याशी हिंदीत बोलले तर तुम्हाला काय वाटलं,
तर ना माझं ना ॲक्च्युली ना एम ए मी हिंदीतून केलेलं आहे, म्हणजे हिंदी भाषेतून मी एम ए केलेलं आहे. कधी कधी माझ्या तोंडात ना असे थोडेसे म्हणजे काव्यमय वाक्य येऊन जातात आणि बोललं जातं आणि भारी वाटतं तुमच्याशी शेअर करायला. आज मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की मी एम ए हिंदीतून केलेलं आहे असं. ॲक्च्युली मला जॉब वगैरे करायचा होता पण नाही झालं. काही वेळेस कसं असतं, घराच्या परिस्थिती असतात त्यानुसार पण कधी कधी तडजोडी कराव्या लागतात. मुलं लहान होती आणि कसं पूर्वी एवढं काही असं जॉब केलाच पाहिजे असं नव्हतं वाटत. चाललं आहे घरी आहे काही नाही होतं आहे ना मग धकतं आहे ना. आजकाल तसं नाही आहे. आजकाल दोघं जॉब करतील तरच तर म्हणजे कम्फर्ट झोन जर पाहिजे असेल तर जॉब करावाच लागेल. त्यावेळेस कसं असतं, अपेक्षा कमी होत्या, गरजा कमी होत्या. तर आता गरजाही वाढल्या आहे, अपेक्षाही वाढल्या, आपल्यासुद्धा वाढल्या आहे स्वतःच्या गरजा वगैरे. तर त्याच्यामुळे ना असो जाऊ दे, झालं पास्ट आहे तो, त्या पास्टचा विचार नाही करायचा, पुढे चालायचं. आता ब्लाऊजचं ना मी अस्तर कट करून घेतलेलं आहे, आखून घेतलं सगळं, पॅटर्न तयार करून घेतलं पहिले आणि नंतर मग कट करायला घेतलं. ॲक्च्युली ना मी आधी ब्लाऊज शिवायचे पण कटोरी शिवायचे, तर आता ना हे अशा पद्धतीचं मला शिवायचं आहे. जरा प्रिन्सेस कट पण ब्लाऊज छान बसतात आजकाल आणि नवीन आहे म्हटलं आपण पण ट्राय करूया. ब्लाऊजची कटिंग आता झालेली आहे आणि मी ना आता ब्लाऊज शिवायला घेते. मशीनवर म्हणजे मोटर असल्यामुळे ना एवढं काही म्हणजे शिवायला त्रास नाही होत ब्लाऊज. तर आता छानशी कटिंग झालेली आहे, मस्त असं प्रिन्सेस कट ब्लाऊज मी शिवणार आहे. तर ते कसं होतं बघूया आणि मी पण आता शिवता शिवता बघणार आहे, कारण मी ना कटोरी ब्लाऊज शिवायची पूर्वी स्वतः शिवायची, पण प्रिन्सेस कट ब्लाऊज मी एवढं काही खूप नाही, दोन तीनच शिवले. तर आता परत एकदा शिवून बघते कसं होतं. जर हे छान झालं ना तर दोघं तिघं साड्यांवरचे ब्लाऊज मी घरी शिवणार आहे, टेलरकडे टाकते. पण ना बऱ्याचदा काय होतं, हे ना आपल्या शोल्डर खाली सारखं उतरतं आणि असं खाली गळल्यासारखं वाटतं, सारखं असं ब्लाऊज करत राहावं लागतं. तर त्यापेक्षा म्हटलं बघूया, जर माझं जर प्रिन्सेस कटसाठी बरं का, नाही तर कटोरी ब्लाऊज मी शिवून घेते. पण प्रिन्सेस कटचं पण आता खूप छान बसतं आणि कसं आहे, वन पिन जरी केली ना प्रिन्सेस कट जर असेल ना, खूप छान असं वन पिन घेऊन आपल्याला अगदी म्हणजे फ्री राहता येतं. कटोरी ब्लाऊजमुळे थोडंसा प्रॉब्लेम येतो जर तुमची ट्रान्सपरंट साडी असेल तर. तर आता ब्लाऊज मी पहिले शिवायला घेते. मी कसं आहे तुमच्याशी बोलायला लागले की सगळंच विसरून जाते, तर आता पहिले ब्लाऊज शिवायला घेते. जेवढं होईल तेवढं शिवते, बाकीचं उद्या शिवेल. आणि संध्याकाळचं रुटीन मात्र थोडंफार शेअर करेल मी आपल्याबरोबर. सकाळचं अजिबात नाही केलेलं, कारण सकाळी ना मी हे ब्लाऊज वगैरे कापून घेतलं. सकाळी कसं होती थोडीशी धावपळ होती, निखिल 9:30 आला, एवढा मोठा भाजीपाला होता, त्याचं धुणं वगैरे झालं, ते तर काही मशीनलाच झालं होतं. पण तो भाजीपाला आमरायचा होता आणि रोजच नेहमीच तो भाजीपाल्याचा व्हिडिओ काय टाकू म्हटलं आणि रोजच म्हटलं आपण नेहमीचं रुटीन शेअर करतोय ना, तर आज जरा वेगळं आपण जे करणार आहोत, म्हणजे जे मला आज आवडीचं काम मी करते ते मी आपल्याबरोबर शेअर करते. तर चला मी चालू करणार आहे माझं, मी पहिले शिवायला घेते ब्लाऊज. कटिंग व्यवस्थित करून घेतली आणि नंतर ना शिवायला घेतलं. अस्तर जोडून घेतलं पहिले मेन फॅब्रिकला, आणि म्हणजे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे ना पहिले ना सगळं अस्तर म्हटलं पहिले जोडून घेऊ सगळ्या ब्लाऊजच्या कपड्याचं. म्हणजे ना ब्लाऊज शिवताना आधी काय करायचं, सगळे जोड जे जायचे असतील ना ते देऊन घ्यायचे. कदाचित ना आपली बाही कमी भरते त्याला जोड येतो, म्हणजे कापड पुरत नाही तर. परत आपली क्रॉसपट्टी असते तिला, नंतर गळ्याच्या पट्टीला, अशा सर्व पट्ट्या त्या जोडून घ्यायच्या आणि नंतर मेन ब्लाऊज शिवायला घ्यायचं. म्हणजे ना प्रत्येक वेळेस ना तुकडे जोडजोड करायचं काम नाही राहत, डायरेक्ट ब्लाऊज शिवता येतं मग. तर अशा पद्धतीने मी सर्व आता जोडजाड करून घेतलं आणि आता हे ब्लाऊज पार्ट वगैरेचं भाग शिवला गेलेला आहे. ब्लाऊज बघा छान असं शिवून झालेलं आहे, फक्त ना फिटिंगच्या ब्लाऊज छान असं शिवून झालेलं आहे. फिटिंगच्या आता टिपा टाकायच्या बाकीत फक्त. आणि मी ना मशीनवरच हुक पण लावले आहेत, खूप छान म्हणजे लावून झालेले आहेत. म्हणजे ना शिवायचं कामच नाही आता, काही सुईदोरा टाकून आणि काही करायचं काम नाही आहे. आता फक्त शेवटची टीप आता फिटिंगची टाकते, मोजून घेते माप मोजून. तर ब्लाऊज छान असं शिवून झालेला आहे आणि आता ब्लाऊज झाल्यानंतर ना मला ना मुखवास म्हणजे ना बडीशेप तयार करायची आहे.
तर ती करायला घेते. पण ब्लाऊज खरंच खूपच एक नंबर झालेलं आहे, घातल्यानंतर समजेल ते फिटिंगला कसं आलेलं आहे. तर ते हे ट्रायल मी तुम्हाला दाखवणारच आहे की साडी वगैरे एक दिवस मस्त घालेल आणि त्यावर हे ब्लाऊज घालणार आहे. आणि ना मल्टी कलर असल्यामुळे काय झालं, हे ब्लाऊज मला कशावरही घालता येईल झालंय. पण ना दुपारीचे काम मी अजिबात आपल्याबरोबर शेअर केलेलं नाही आहे, स्वयंपाक वगैरे सगळं पटपट पटपट करून घेतलं, कारण व्हिडिओ करायचा म्हटलं ना तर ट्रायपॉड हे ते शूटिंग करणं स्वतःच करते, स्वतःच एडिटिंग पण मी करते, त्याच्यामुळे व्लॉग माझा एक दिवस आड असतो. माझ्या सगळ्या मुली, माझ्या ताई माझ्या व्हिडिओची वाट बघतात, मला खूप छान वाटतं. कमेंटमध्ये तुम्ही सांगतात मला असं, म्हणजे आपली कुणीतरी वाट बघतंय, आपण जे व्हिडिओ टाकतो त्याची वाट बघतोय, म्हणजे व्हिडिओपेक्षा तुम्ही माझी वाट बघतात असं मला जाणवतंय आता. तर खरंच मी ना खूप प्रयत्न करणार आहे आता रोजच्या रोज व्हिडिओ टाकण्याचा. आणि व्हिडिओ कसं आहे, शूटिंग आणि एडिटिंग मी स्वतः करत असते ना, त्याच्यामुळे थोडंसं होतं आहे आता. पण नाही, थोडंसं इफेक्ट घ्यावे लागतील. काय होऊन जातं आहे, कधी कुणी पाहुणे येऊन जातात, काय होतं, आणि म्हणजे कोणी लाजाळू असतात काय असतात, आणि प्रत्येकाचं शूट आपण नाही करू शकत ना. असले तर मग आपण शूट करू शकतो ना, तर असू द्या. प्रत्येकाच्या म्हणजे ना हे असतात, आवडीनिवडी असतात. मला आवडतं, मला खूप आवडतं सगळ्यांशी तुमच्याशी बोलायला. माझी एक फॅमिली तयार झालेली आहे, माझ्या फॅमिलीतले सगळे मेंबर माझी वाट बघतात, हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि हा मी नेहमी म्हणते, मला यूट्यूबकडचा अवॉर्ड समजते मी, की माझी वाट बघतायत माझ्या मुली, माझ्या ताई. तर असो मी नेहमी म्हणते, तुमच्याशी बोलायला लागली का माझं बंदच होत नाही. तर ब्लाऊज माझा आता मस्त छानसं शिवून झालेलं आहे. तर आता ना किचनमध्ये 4 वाजेनंतर बघूया काय करायचं ते. स्वयंपाक मी आज काही शेअर करणार नाही आपल्याला, फक्त मी ब्लाऊज सकाळचं काय थोडंफार आवरलं तेवढं शेअर केलं. आणि आता एक रेसिपी आहे सरलास किचनची, पण तुम्हालाही मी शॉर्टमध्ये पूर्ण सांगणार आहे, ती तुम्ही करू शकाल अशी. आणि डायबिटीज स्पेशल अशी रेसिपी आहे, मी माझ्यासाठी स्वतःसाठी केलेली रेसिपी आहे. तर चला मग आता पुढे आपण ब्लॉग मध्ये काय काय बघूया. शेजारी काम चालू आहे, त्याचा आवाज खूप येतोय, व्हिडिओ मध्ये तुम्हाला आवाज पण येत असणार आहे, पण आता नाईलाज आहे काय, आता आपण नाही करू शकत ना. त्यांचं काम चालू येते तर चालूच राहणार आहे ना. बडीशेप बनवायची भाजून करायची, त्यांना सांगायचं 5-6 दिवसापासून चाललं होतं, म्हणजे संपली होती ना आधीची, तर ती आता पहिले बनवून घेते आणि नंतर एखादी मिठाई पण बनवायची आहे, तर पहिले बडीशेप बनवायला घेते. तर ओवा, बडीशोप आणि तीळ घालून मी हा म्हणजे करणार आहे बडीशोप तयार, म्हणजे मुखवास. आणि हे ना बाळंतीण बाईला पण चालतं, लहान मुलांना जर काही असा त्रास होत असेल, पोट वगैरे दुखणं वगैरे जर रडत असतील ना, तर ह्या ओवा ना एका पुरचुंडी करायची ओवांची, आणि गरम करायचं तव्यावर आणि पुरचुंडी करून आणि पोट शेकायचं. किंवा मग ना काय करायचं, आईच्या दुधामध्ये ओवा ना थोडंशा अशा चावून आईलाच करायला लावायचं आणि ते टाकायचं, आणि त्याच्यात त्याला ते प्यायला देतात, म्हणजे पूर्वी द्यायचे, आता मुली देतील किंवा नाही माहीत नाही. तर असो मी ते आता ओवा आणि तीळ सगळं साफ करून घेतलं, बडीशोप साफ करून घेतली. ओवा आणि बडीशोपला ना मी आता हे लावलं, काळं मीठ लावलं 2 चमचे आणि 2 ते 3 चमचे पाणी घातलं. जास्त पाणी नाही टाकलेलं, कारण धुतल्या पण नाही मी, वातावरण वेगळं असल्यामुळे ना वाळणार नाही म्हटलं. तर कोरड्या स्वच्छ करून घेतल्या आणि आता भाजायला घेते. आणि खूप छान लागतं जेवणानंतर ना, पचन व्हायला खूप याच्याने मदत होते. तसंच ना आपण ओवांचं पाणी वगैरे रात्री पितो ना, तसं जरी तुम्ही ह्या भिजवून सकाळी पाणी पिले आणि ते चावून खाल्ल्या ना, वजन कमी व्हायला मदत होते याच्याने. पाणी मीठ आणि ते लावून घेतलं आणि नंतर ना भाजायला घेतलं, बडीशोप आणि ओवा भाजायला घेतले सुरुवातीला. आणि हे ना वेगवेगळं भाजायचं, तीळ आणि ते तीळ कानन उडते, तर बडीशेप आणि ओवा ना चांगल्या अशा खरफूस भाजायच्या, तीळ पटकन भाजली जाते ना, तीळ नंतर भाजायची. तुम्हीही करत असाल, मीही केलं, तुमचे कसं असतं पद्धत तेही मला कमेंटमध्ये कळवा. आता ना याची मिठाई करते मी माझ्यासाठी, म्हणजे सगळ्यांना मिठाई असते ना हिवाळ्यामध्ये, म्हणजे लाडू वगैरे असतात, तर मग मी माझ्यासाठी ना जरा शक्ती साधक, किंवा आपल्याला शरीराला थोडंसं हिवाळ्यात पण हवं ना होऊ शकत, त्याच्यामुळे ना खजुराची आता आपल्याला मिठाई करायची मस्त अशी डायबिटीज स्पेशल मिठाई. डायबिटीज स्पेशल मिठाई करते आणि बघूया कशी होते आणि कशी झाली ते पण कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता करायला घेते. एक वाटीभर खजूर ना बी काढून घेतलं मी, तुम्हाला दाखवलं त्या खजूरचं. आणि अर्धी वाटी ना अंजीर घेतले, अर्धी वाटी मनुके घेतले. मनुके आणि अंजीर एकत्र दळणारे, अंजीर मात्र कापून घालायचे. पण दळायच्या आधी ना ही प्रोसिजर पहिले करून घ्यायची. अर्धी वाटी बदाम,
चार चमचे साजूक तूप घालून ना असे परतून घेतले, थोडेसे असे क्रंची लागतील ह्या मिठाईमध्ये म्हणून। आणि आता हे एका डिशमध्ये काढून घेते, अगदी लो टू मीडियम फ्लेमवर मस्त असे करून घ्यायचे, ते भाजून घ्यायचे कुरकुरीत लागण्यासाठी। तुम्ही इतरही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता। तर आता हे आता दळण्यासाठी ना मिक्सर खराब नाही होत, ही जर तुम्ही वापरलं ना बदामाचं जे तूप शिल्लक राहिलं ना पॅनमध्ये ते याच्यात टाकायचं आणि वन टू करून म्हणजे पहिल्या मोडवर दुसऱ्या मोडवर करून आणि हे दळून घ्यायचं, म्हणजे पहिल्या बटणावर दुसऱ्या बटणावर करत करत हळूवार पद्धतीने दळायचं, नाही तर मिक्सर खराब होऊ शकतं। तर आता बघा इथे मस्त असा लगदा तयार झालेला आहे। तर पुढे याच्यात आता आपण घालणार आहोत बदाम, बदाम क्रंची असे दळून घ्यायचे। आता ह्या ना मी म्हणजे माझा ना हसरलास किचनचा व्हिडिओ ना त्याच्यामुळे हे थोडंसं अशा पद्धतीने मी करत आहे। तर एका ताटाला ना असं तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यात हा लगदा ठेवून द्यायचा, म्हणजे ना नंतर त्या हाताला जास्त चिटकत नाही। इथे ना हा आपला खजूर आणि अंजीर आणि मनुके यांचा लगदा तयार झाला आहे, म्हणजे याच्यामुळेच आपल्याला पटकन आपली रेसिपी होणार आहे। तर आता पुढे हे बदाम दळून घेते आणि बदाम असे थोडेसे जाडसर दळायचे। आता त्याच्यामध्ये कालवून घेते, पिस्ते माझ्याकडे अख्खे नव्हते पण हे ना माझ्याकडे तुकडे करून ठेवलेले होते ते घातले मी, म्हणजे जवळजवळ 2 ते 3 चमचे पिस्ते घातले। आणि आता मिक्स करते, तुमच्याकडे असतील अक्रोड इतर दुसरे काही असतील ड्रायफ्रूट्स ते पण तुम्ही घालू शकता, खोबऱ्याचा किस पण घालू शकता। एक फॉईल पेपर घेतला आहे मी, तुम्ही आपला प्लॅस्टिकचा आपले पिशवी असतात ना त्याचाही कागद घेतला तरी चालेल। आणि असा हा रोल करून घ्यायचा आणि त्याच्यात गुंडाळून ठेवण्याच्या आधी ना मी इथे टाकली आहे खसखस। खसखस ही ऑप्शनल आहे, टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालते, परंतु ना हिवाळ्यात खसखस खाल्लेली चांगली असते आणि दिसायला हे छान दिसतात रोल। तर आता इथे मी खसखस लावून घेतली, तुम्ही तिळही लावू शकता भाजलेली। आता याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 2 तास। सेट झाल्यानंतर आपली ही मिठाई खूप छान अशी तयार झालेली बघा, आता मी फ्रीजमधून काढलेला आहे आणि आपण आता बघूया मिठाई कशी झाली। खूपच छान कट होऊन बघा एकदम मस्त झालेली आहे ही मिठाई, तुम्ही नक्की करा आणि तुमची कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। खूपच छान सॉफ्ट अशी झालेली आहे बघा आणि आरामात ही महिनाभर टिकते आणि वरती ठेवली तर ती 15 दिवसात तुम्हाला खायची आहे आणि जर फ्रीजमध्ये ठेवली तर 1 ते 1.5 महिना आरामात टिकते, परंतु तेवढी राहणारच नाही, तेवढे दिवस आपण पटकन संपवत असतो। कशी एकदम एक नंबर अप्रतिम हा सुंदर, साखर नाही आणि गुळ पण नाही, हा शुगर फ्री मिठाई आहे माझ्यासाठी खास केली आहे। तिला यायला उशीर होणार आहे तर त्याच्यामुळे, आणि त्याच्या ना मित्राचं ना उद्या ना रिसेप्शन आहे तर त्याच्यामुळे ते सगळे मित्र मग थोडीफार मदत वगैरे साठी ते गेलेले आहेत। निखिल गावाला गेला होता, बाईंनी पपया दिलेल्या आहेत एकदम मस्त झाडावरच्या पिकलेल्या पपया आहेत। आणि आता ही मिठाई खरना सरांना जेवताना पण देणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, एकदम मस्त आहे शुगर फ्री असल्यामुळे खाऊ शकते। म्हणून या जेवायला अगदी साधं सुद्धा जेवण आहे आजचं, चटणी भाकर पण खाणार आहेत खरणार सर आणि साधीशीच भाजी रोजची आपली। तर या जेवायला आता आम्ही जेवतो, तुम्ही पण मस्त जेवा स्वस्त राहा। आजचा व्लॉग मी इथेच संपवते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग बाय।